मालमोटारीनं टँकरला धडक दिल्यामुळं चालकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. माडानजीक आरण मार्गावर ही दुर्घटना घडली. सोलापूर पुणे महामार्गावर माडा तालुक्यातील आरण परिसरात झाडांना पाणी घालणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकनं जोराची धडक दिली. या अपघातात ट्रक चालक जागीच मयत झाला असून तिघ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर पुणे या महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकावरील झाडांना MH 34A 6461 या टँकरद्वारे मनोहर लक्ष्मण ढेरे व कामगार विलास ताकतोडे हे पाणी घालत होते. यावेळी मुंबईवरून हैदराबादच्या दिशेनं ट्रक क्रमांक MH 04 GR 5187 यानं रस्त्यावर उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरला जोरात धडक दिली. या धडकेमध्ये ट्रकमधील चालक अनंतराव 53 वय 33 वर्ष हा गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला, तर क्लीनर उमेश 53 वय 33 बसव कल्याण हा गंभीररित्या जखमी झाला. पाणी घालणारे ढेरे व ताकतोडे वय 55 हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी तातडीनं महामार्ग पोलीस व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल माने व त्यांचे सहकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेऊन जखमींना तातडीनं उपचार करण्यासाठी हलवलं. अधिक तपास कांतीलाल माने हे करतायत.